मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे महाराष्ट्रात लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. तसे संकेतच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लव जिहाद विरोधी कायद्याबाबत पडताळणी सुरू असून इतर राज्यांच्या कायद्याबाबत अभ्यास करत असल्याचं देखील सांगितलेलं आहे. महत्वाचं म्हणजे येत्या हिवाळी अधिवेशनातच लव जिहाद विरोधी विधेयक आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पाहुयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट. लवकरच महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत. हिवाळी अधिवेशनातच लव जिहाद विरोधी विधेयक. आफताब श्रद्धा प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रात लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तसे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लव जिहाद विरोधी कायद्याबाबत पडताळणी सुरू असून इतर राज्यांच्या कायद्यांबाबत अभ्यास सुरू असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. विशेष म्हणजे आगामी हिवाळी अधिवेशनातच लव जिहाद विरोधी विधेयक आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं आहे की या संदर्भात आम्ही आत्ता पडताळणी करतो आहे. अजून कुठलाही निर्णय आम्ही केलेला नाही आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत याचा अभ्यास आता आम्ही या निमित्ताने करणार आहोत. राज्यात लव जिहादची प्रकरणं वाढत चालल्याचा सातत्यानं आरोप केला जातोय. अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू मुलींची फसवणूक होत असल्याचा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलाय. महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींना या एक सक्षम कायद्याची फार गरज आहे. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध घटना घडत असतात जिथे हिंदू मुलींना फसवलं जातं आणि त्यांना लव जिहादच्या नावाने विकण्यापर्यंतची मजाल जाते. म्हणून महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा लागू होणं ही काळाची गरज आहे. सध्या उत्तर प्रदेशात लव जिहाद विरोधात कायदा असून त्यात काय तरतुदी आहेत ते पाहूया. लग्नानंतर जबरदस्तीनं धर्मांतर आणि कुणाशीही खोटं बोलून विवाह करणं यात गुन्हा ठरतं. अशा प्रकारच्या विवाहाला सहाय्य करणं देखील कायद्यानुसार गुन्हा आहे. लव जिहाद कायद्यात दोषी आढळल्यास 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. पीडित मुलगी अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती जमातीतली असेल तर 4 ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाखांचा दंड ठोठावला जातो. कोणती संस्था संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल तर 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद लव जिहाद विरोधी कायद्यात करण्यात आली आहे. लव जिहाद म्हणजे फूस लावून हिंदू मुलींना मुस्लिम मुलांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, लग्न करणं आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकणं, तसंच उपभोग घेऊन त्यांना सोडून देणं. काही महिन्यात लव जिहादची अनेक प्रकरणं समोर आली. त्यानंतर लव जिहाद विरोधी कायदा आणण्याबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र प्रत्यक्षात कायदा कधी येणार याबाबत उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.